दादांच्याकडे आज आपण 16 सोमवारांच्या पूजेला आलेलो आणि आज तुमचा शंकर पार्वतीचा जोडा दिसतोय. फर्स्ट टाइम भिवंडी तालुक्यामध्ये असा बंगलो बघितलाय. हे बघा, भीती वाटते पण याच्यावरून चालायला. तर आता आपण जाणार आहोत वेळे गावामध्ये 16 सोमवारांच्या पूजेला. तर चला आता निघूया. बघा कसा बसलाय बाबू. तुझी टीका कोणी लावलं पेलू? अरे टीका कोणी लावलं तुला? हा ना, कोणीतरी खराब केली लहान मुलांनी. शंकर पार्वतीचा जोडा कसा बनवलेला बघा रांगोळीने, मस्त एकदम. या निकिता ताई आहेत आणि यांच्याच घरी मी 16 सोमवारांच्या पूजेला आलेली. ताई धन्यवाद, तुमच्या मुलाबरोबर 16 सोमवारांचा. दादांच्याकडे आज आपण 16 सोमवारांच्या पूजेला आलेलो आणि आज तुमचा शंकर पार्वतीचा जोडा दिसतोय. एकदम भारी. चल मंडळी, मी आलेली आहे वेळे गावामध्ये आणि ह्या बघा बंगल्याच्या मालकीन. आई बऱ्या आहेत ना? चला घर बघते तुमचं. मी फर्स्ट टाइम भिवंडी तालुक्यामध्ये असा बंगलो बघितलाय. हे बघा, भीती वाटते पण याच्यावरून चालायला. हे बघा रेशमाच्या जाऊबाईचा बंगलो आणि आज तुम्हाला बंगलो टूर करून देते मी. आणि तुम्ही इथे बेडरूम बघू शकता, स्मार्ट बेडरूम. अरे हे बघा बाथरूम, निकिता ताईच्या घरातला बाथरूम बघा. हा बात, बापरे बापरे, बाथरूमच एवढा भारी आहे बंगलो. तर फर्स्ट टाइम मी असा बंगलो बघितलाय मंडळी. तर तुम्हाला आता पूर्ण टूर करवते मी बंगल्याची. आणि हा बंगलो वेळे गावामध्ये देवानंद म्हात्रे या भाऊंचा आहे. तर तिथे मला इन्व्हाइट केलं होतं 16 सोमवारांच्या पूजेला, म्हणून मी आली. तर बरं तुम्हाला बंगलो टूर पण करून देते. तर एकदम भारी बंगलो आहे, एकदम भारी बंगलो आहे. तर तुम्हाला मी दाखवते एकदम कशी डिझाईन आहे बंगलोची ते. चला हे बघा, हे गॅलरी आतली. खुशी आणि दिव्य बघा, ऐकर खुशी ऐकर. आणि इथे या बंगल्यामध्ये भरपूर सॉन्ग चे शूट झालेले आहे. त्याला घेऊ ना. बंगलोमध्ये गाण्याचे शूट झालेले आहेत, कदाचित बघितलं असेल चॅनलच्या. हे सांग ना, लिंक सांग ना. प्रभात संत. अच्छा, हा नक्की सपोर्ट करू. आणि हा त्यांच्या मुलाचा बेडरूम, सगळा कारच कार आहेत. हे बघा, हा गाड्यांची जास्त आवड आहे त्यांच्या मुलाला. मंडळी तुम्हाला कसा बंगलो वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. रेशमा, आणि रेशमा तुझ्या मुलाच्या बंगल्याची टूर झाली. धन्यवाद तुझ्या पण, एवढा छान बंगला माझ्या फॅमिली मेंबरला बघायला भेटला. तर तुम्हाला कसं वाटलं बंगलो कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ओके, तर आता आपण खालच्या फ्लोअरची टूर करू. हे बाल्कनी बघा, जसं आपण स्वप्नातला बंगलो बोलतो ना, सेम तसंच आहे स्वप्नातला बंगला. हे बघा स्वप्नातला बंगला आहे. आणि मला तर वाटतं आपल्या आगरी समाजामध्ये हा मी पहिल्यांदाच असा बंगलो बघितलाय की एवढा डेकोरेट केलाय आतमध्ये, एवढा भयंकर डेकोरेट केलाय. तर बंगला जर एवढा डेकोरेट केलाय म्हणजे या बंगल्याला
पैसे सुद्धा खूप खर्च झाले असतील त्या दादांचे. पण एक नंबर बंगलो, एक नंबर. आणि हे बघा इथे आर्टिफिशियल ग्रास. आणि हा बघा देवारा एकविरा आईचा छान असा फोटो आहे. एकदम भारी आहे देवारा पण. आणि इथे पण छान मस्त असं फार्म हाऊस कसं असतो त्या टाईपचं इथे किचन बनवलं आहे. इथे सगळं नॉनव्हेज बनतं या किचनवरती ताईंच्या घरात. इथे सगळं नॉनव्हेज बनतं. नॉनव्हेजसाठी सेपरेट त्यांनी किचन बनवलं आहे. ते सुद्धा घराच्या बाहेरच आहे. आणि एकदम आपण जेव्हा फार्म हाऊसला जातो नाही का, सेम टू सेम तसंच आहे. हे चूल चूल पण बनवले. बापरे बाप, पाकरी पण झाली इथं चूल बनवले. बघा अशी चूल बघितली का बनलेली, एकदम मार्बल. तो पण एकदम भारी वाला मार्बल बसवलाय चुलीला. दिव्या सुट्टी लागली का तुला शाळेला? मग सामाई परीक्षा कशी गेली? चांगली झाली. किती दिवसाची सुट्टी आहे तुला? तेरा दिवसाची आहे. पण एन्जॉय कर 13 दिवस. हाय गाय, तो बोलते रेश्मा. हे बघा माझी जाऊबाई. आणि जाऊबाईच्या आग्रास खातीर मी इथे आलेले ब्लॉग बनवायला, नाही का ग? चला पावड्यांसाठी बेडरूम. हे बघा मास्टर बेडरूम आहेत सगळे आणि एकदम भारी आहेत. आता आम्ही जेवायला बसलोय आणि रेशमाच्या आई जेवण बसलोय. आई बरं तिकडे खुशी पण जेवती आहे भाऊ बरं ना. तर असं आता जेवण घेऊयात. आणि इथे जेवणामध्ये छोल्यांची भाजी आहे, पालक पनीर आहे, खीर, व्हेज बिर्याणी. इथे पिवळ्या बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर भाकरी, सलाड, भजी. तर मंडळी या जेवायला. रेशमाचा दादा आहे, रेशमाच्या वहिनी आणि त्यांची दोन गंडस मुलं. बघा नमस्कार करते आमचा बाबू कसा. रेशमाची आई आहे. बऱ्याचदा तुम्हाला रेशमालाच दाखवते पण आज खरं तर तुम्ही रेशमाचं कुटुंब सुद्धा पाहिलं आहे. आई आणि मी तिथून निघत होती पूजेमधून आणि निघतानाच मला अक्का साहेबांची भेट झाली. तर छान वाटलं त्यांना पण भेटून. आणि आता घरी आले मी. आणि आता किती वाजल्यात? 9:30 वाजलेत. तर आता करते इथे व्हिडिओचा एंड मी. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.